मराठवाड्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळ पडत असून मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात ऐन हिवाळ्यातच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात परभणी जिल्ह्यात तर अधिकच भीषण परिस्थिती आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परभणीला पिण्यासाठी पाणी द्या या मागणीसाठी भाकप आजपासून रस्त्यावर उतरणार आहे. तर जोपर्यंत परभणीला पाणी मिळत नाही तोपर्यंत तर माकपच्या वतीनं आजपासूनच औरंगाबाद विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा हत्यार उपसणार आहे. त्यामुळे परभणीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न पेटणार असंच दिसतंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.